हॅलो विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तर आज आपण बघणार आहोत टेन क्लास सायन्स चॅप्टर नंबर फर्स्ट ग्रॅव्हिटेशन त्यात आपण काय काय बघणार आहोत अगोदर थोडक्यात बघूयात त्यात आपण बघणार आहोत ग्रॅव्हिटेशन त्यानंतर सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपेटल फोर्स त्यानंतर कॅपलर्स लॉ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट त्यानंतर न्यूटन युनिव्हर्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन त्यानंतर ॲसेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ त्यानंतर फॉल त्यानंतर एक्स्केप वेलॉसिटी तर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की दोन हजार वीस एकवीस मार्चमध्ये जे विद्यार्थी एक्झाम देणार आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डचा त्यांच्यासाठी पंचवीस टक्के सिलेबस हा सायन्सचा रिड्यूस झालेला आहे तो सिलेबस प्रत्येक चॅप्टरमध्ये थोडा थोडा असा रिड्यूस झालेला आहे तो पण मी तुम्हाला या लेक्चर्समध्ये ले सांगणार आहे मी तुम्हाला प्रत्येक लेक्चर्समध्ये ले सांगणार आहे कोणत्या टॉपिकमधील कोणता सिलेबस हा रिड्यूस झालेला आहे तुम्हाला कोणता टॉपिक करायचा आहे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही सर्व सिलेबस करू शकता सर्व अभ्यास करू शकता मी तुम्हाला शिकवताना सर्व एक, एक ना एक पॉईंट शिकवणार आहे एक ना एक कन्सेप्ट शिकवणार आहे कोणताच टॉपिक मी स्किप करणार नाही आहेत तर आपण बघूयात ग्रॅविटेशन तुम्ही अजून आपल्या ए क्लास एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबा तुम्हाला सायन्स शिकताना खूप मज्जा येणार आहे तुम्ही लेक्चरला बसताना पेन आणि वय सोबत घेऊन बसा इम्पॉर्टंट जे पॉईंट आहे ते नोट डाऊन करत चला तर आपण स्टार्ट करूया ग्रॅव्हिटेशन त्याआधी आपण दोन तीन क्वेश्चन बघूयात वॉट आर द इफेक्ट ऑफ अ फोर्स ॲक्टिंग ऑफ अन ऑब्जेक्ट तर एखाद्या ऑब्जेक्टवरती आपण फोर्स अप्लाय करतो तर त्यात काय काय बदल होतात गेतला, गेतला, तर एखाद्या ऑब्जेक्टवरती आपण फोर्स अप्लाय केला हा समजा ऑब्जेक्ट घेतला दगड घेतला काही पण घ्या तुम्ही तर तो, तो आपण फोर्स अप्लाय केला के के तर तो मोशनमध्ये येऊ शकतो मोशनम मोशनमध्ये काय येतो की आपण त्यावरती फोर्स अप्लाय केला फोर्स अप्लाय केल्यानंतर तो स्टॉप पण होऊ शकतो आपण अपोजिट डायरेक्शननी फोर्स अप्लाय केला तर तो स्टॉप पण होऊ शकतो राईट त्यानंतर आपण त्यावरती फोर्स अप्लाय केला तर त्याची आपण डायरेक्शन पण चेंज करू शकतो बरोबर आहे की नाही ओके त्यानंतर तुम्हाला कोणते कोणते फोर्स माहिती आहेत व्हॉट टाईप ऑफ फोर्स आर यू फॅमिलियर तर तुम्हाला इलेक्ट्रिकल फोर्स माहीत असेल त्यानंतर तुम्हाला मेकॅनिकल फोर्स माहीत असेल आपली गा बाईक चालते इलेक्ट्रिकल फोर्स आपली मोटर चालते ओके त्यानंतर मॅग्नेटिक फोर्स माहीत असेल त्यानंतर वेव्ह फोर्स पण असतो त्यानंतर साऊंड फोर्स पण असतो असे खूप सारे फोर्सेस आहे तर आपण या लेक्चर मध्ये बघणार आहोत ग्रॅव्हिटेशन फोर्स तर ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय ग्रॅव्हिटेशन म्हणजे ॲट्रॅक्शन तर दोन बॉडीमध्ये असणारं ॲट्रॅक्शन त्याला आपण ग्रॅविटेशन फोर्स म्हणतो ओके ग्रॅव्हिटेशन म्हणतो तर आपण अगोदर ग्रॅविटेशन समजून घेऊया त्यानंतर ग्रॅव्हिटेशन फोर्स समजून घेऊया ओके तर ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय अॅट्रॅक्शन वी हॅव सीन द प्रीवियस स्टँडर्ड द ग्रॅविटेशन फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स ग्रॅव्हिटेशन फोर्स हा युनिव्हर्सल फोर्स आहे अँड इट ॲक्ट नॉट ओनली बिट्वीन टू ऑब्जेक्ट ऑन द अर्थ बट ऑल्सो द टू ऑब्जेक्ट ऑफ द युनिवर्स म्हणजे ग्रॅविटेशनल फोर्स हा फक्त टू ऑब्जेक्ट अर्थ आणि ऑब्जेक्टमध्येच नसतो तर ग्रॅविटेशनल फोर्स हा विश्वातल्या दोन ऑब्जेक्ट बॉडीमध्ये कोणत्या पण दोन बॉडीमध्ये असतो आपण आणि पृथ्वीमध्ये पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे मून म्हणजे आपला चंद्र आणि पृथ्वीमध्ये पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तर विश्वातल्या प्रत्येक टू ऑब्जेक्टमध्ये हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तर आपण ग्रॅव्हिटेशनबद्दल थोडीशी अगोदर इन्फॉर्मेशन बघूयात हा पार्ट स्किप झालेला नाही हा का हा पार्ट तुमच्या सिलेबसला आहे ॲज वी हॅव लर्न द फेनोमिन ऑफ ग्रॅव्हिटेशनल वॉज डिस्कवर सर आयझॅक न्यूटन तर तुम्हाला माहीत असेल सर आयझॅक न्यूटन त्यांच्या बागेत बसलेले असताना की त्यांच्यावरती सफरचंद पडले खाली ओके खाली जमिनीवरती सफरचंद पडले ते व्हर्टिकल डायरेक्शननी पडले सरळ पडले ओके तर त्यांनी विचार केला की सफरचंद हे खाली सरळच का पडले ॲपल हे खाली व्हर्टिकल डायरेक्शननी डाऊनवर्डच का पडले की ते अँगलनी का पडले नाही अशा किंवा ते हॉरिझेंटल डायरेक्शननी का पडले नाही तर तुम्हाला माहीत असेल ना हॉरिझेंटल डायरेक्शन म्हणजे ही डायरेक्शन व्हर्टिकल डायरेक्शन म्हणजे ओबी डायरेक्शन ओके का पडले नाही त्यांनी हा खूप सारा विचार केला त्यानंतर त्यांनी त्यावरती ते डिस्कवर केला आणि त्यानंतर त्यांनी आपला ग्रॅव्हिटेशन लॉ हा मांडला ओके तुम्हाला समजलेला असेल खूप सिम्पल आहे खूप वेळा तुम्ही ऐकलेलं असेल काहीच प्रॉब्लेम नाही तर हा पार्ट सर्व तुमच्या सिलेबसला आहे इतका इम्पॉर्टंट नाही आहे बट हा कन्सेप्ट ही इम्पॉर्टंट आहे ओके तर आपण खाली बघूया यूज ऑफ आय सी टी हा तुमचा दोन हजार वीस एकवीसच्या बॅचसाठी हा रिड्यूस झालेला आहे सिलेबस तुम्हाला करायचं तर तुम्ही करू शकता तुमच्याकडे वेळ असेल तर गुड नसेल तर तुम्ही हा स्किप करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही त्यानंतर फोर्स फोर्स आणि मोशन फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सलरेशन तर आपण हे पुढे बघणारच आहोत फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ॲसेलरेशन असतं मोशन मोशन म्हणजे काय ज्या वेळेस आपण एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय करतो तो ऑब्जेक्ट मूव्ह होतो त्याला आपण मोशन म्हणतो आणि एखाद्या ऑब्जेक्टवरती आपण फोर्स हा ॲप्लाय करतो त्याला आपण फोर्स म्हणतो ओके एकदा मास आहे ना समजा ए मास आहे नुसता ओके okay. मास इंटू ॲसलरेशन जेव्हा हे मासवरती आपण एखादा फोर्स ॲप्लाय करतो तेव्हा ते थे मूव्ह होतं मोशनमध्ये जातं ओके तर त्याला आपण मोशन म्हणू okay. शकतो इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन हा सिलेबस दोन हजार एक वीस एकवीसच्या तुमच्या बॅचसाठी रिड्यूज झालेला आहे तो करायचा तुम्ही करू शकता खूप सिंपल आहे त्याची त्याची माहितीच आहे इंट्रोडक्शन आहे ते तुम्हाला इम्पॉर्टंट आहे पुढे पण तुम्ही करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही त्यानंतर ना सर्क्युलर मोशन अँड अँड सेंटीपेटल फोर्स तर हा पण दोन हजार वीस एकवीसच्या बॅचला रिड्यूस झालेला आहे सिलेबस तरी पण मी तुम्हाला सांगणार आहे व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही कन्सेप्ट करू शकतात काहीच प्रॉब्लेम नाही आहेत तर सर्क्युलर मोशन म्हणजे काय तर तुम्ही एक प्रयोग करून बघा तुमच्या घरी की तुम्ही असं एक दोरी घ्या दोरीला पुढे दगड बांधा आणि उभे राहून असे सर्क्युलर तुम्ही फिरवा तर तुमचा ज्या वेळेस फोर्स आहे ना तो ताण आहे ना त्याच्या मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो की तो तुमचा ना सेंटरला लागणार आहे तुमचा हा दगड आहे तर तुम्ही हा फिरवता 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 तर तुम्हाला हाताला आहे ना इथे फोर्स लागणार आहे ओके तर फोर्स हा इथे लागणार आहे तुम्ही इथे उभे आहात तुम्ही है, ये थे ये थे फिर तर तुम्ही गोल फिरवताय तर तुम्हाला इथे इथे तुमचं असं हाताला जड लागणार आहे इथे फोर्स लागणार आहे आणि हा सर्क्युलर मोशनमध्ये फिरणार आहे त्यामुळेच हा ऑब्जेक्ट हा सर्क्युलर मोशनमध्ये फिरतो तर म्हणून याला आपण सर्क्युलर मोशन म्हणतो आणि पेटल म्हणजे काय तर हा फोर्स सेंटरकडे ॲक्ट होतो हा फोर्स तुमचा सेंटरला फोर्स लागणार आहे म्हणून याला आपण पेटल फोर्स म्हणतो ओके म्हणून याला आपण पेटल फोर्स म्हणतो तर यात अजून एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपली आहे तर न्यूटनचे तीन लॉ तुम्हाला माहिती आहे का तर न्यूटनचे तीन लॉ खूप खूप इम्पॉर्टंट आहे त्यासाठी मी स्पेशल एक लेक्चर बनवणार आहे ते लेक्चर्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल त्यात सर्व बेसिक कन्सेप्ट मी घेणार आहे तर व्हॉट आर द न्यूटन थ्री लॉ तर न्यूटनचा पहिला लॉ काय आहे की न्यूटनचा पहिला लॉ असा आहे की तुम्ही एखाद्या बॉडीवरती जोपर्यंत फोर्स ॲक्ट करत नाही तर ती बॉडी तोपर्यंत त्याच कंडिशनला राहते समजा ती बॉडी मुव्हिंगमध्ये असेल कॉन्स्टंट स्पीडनी असेल तर तेवढंच स्पीडनी राहते किंवा ती बॉडी स्थिर असेल तर ती स्थिरच राहते ओके हा न्यूटनचा झाला पहिला लॉ न्यूटनचा सेकंड लॉ काय आहे न्यूटनचा सेकंड लॉ आहे फोर्स इज इक्वल्स टू मास इन टू ओके आणि न्यूटनचा थर्ड लॉ काय आहे की एखाद्या बॉडीला समजा तुम्ही आपण उभे आहात जमिनीवरती आपण उभे आहात ओके जमिनीवरती आपण उभे आहात की आणि आपण जमिनीच्या खाली का जात नाही तुम्ही हा प्रश्न कधी केला का कारण जितकाच फोर्स आपल्याला खालून जमिनीकडनं लागतो ना ओके तर हा झाला न्यूटनचा थर्ड लॉ तर आपण जेवढी ॲक्शन घेतो तेवढीच आपल्याला नॉर्मल रिॲक्शन खालून लागते ओके तर एखाद्या बॉडीला आपण इकडनं तुम्ही दोघं जणं उभे आहात एकाने इकडनं लोटलं एकाने इकडनं लोटलं मध्ये काहीतरी आहे तर ती त्या बॉडी त्याच ठिकाणी स्थिर राहील ना तर झाला हा न्यूटनचा थर्ड लॉ तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा आपल्या एक क्लास एज्युकेशन चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण सांगा येथे लेक्चर स्टार्ट झालेला आहे दोन हजार वीस एकवीसच्या बॅचसाठी खूप खूप इम्पॉर्टंट आहे रेडिओ सिलेबस पण मी सांगणार आहे सर्व व्यवस्थित एक नाही कन्सेप्ट सांगणार आहे रोज तुम्ही व्हिडिओ बघताना सिरियलनी बघा रोज व्यवस्थित नोट डाऊन करत चला रोज स्टडी करा आणि आपल्या मित्रांना पण सांगा थँक्यू